घरोघरी तिरंगा मोहिमेअंतर्गत यंदा 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय नागरिक खिडकी गॅलरी घराच्या छतावर तिरंगा फडकवणार आहेत. दरम्यान राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असून याबाबत ध्वजसंहिता 26 जानेवारी 2002 पासून अंमलात आणली आहे. यातील नियमांची जनजागृती महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. तिरंगा हा हाताने कातलेल्या विणलेल्या किंवा यंत्रनिर्मित सुती पॉलिएस्टर लोकर किंवा रेशीम खादीपासून तयार केलेला असावा. तिरंगा हा 3 रंगांनी बनलेला असतो. हे 3 भाग आयताकृती असतात. प्रत्येक भागाची रुंदी समान असावी. गाड्यांमध्ये 225x150 आणि टेबलावर 150x100 mm या मापाचा झेंडा फडकवण्यात यावा. तिरंगा अर्ध्यावर फडकवण्यात येऊ नये. तिरंगा हा कपड्यांचा भाग असू नये. उशांचे अभ्रे, हातरुमाल, पंचे यावर तिरंगा छापू नये. तिरंग्यावर काहीही लिहिण्यात येऊ नये. अशोक चक्र 24 आऱ्यांचे असते. अशोक चक्र स्क्रीन प्रिंटिंग स्टेनलेसने छापले जावे. तिरंग्याचा वापर कोणतीही वस्तू गुंडाळण्यासाठी करू नये. तिरंगा मातीत किंवा पाण्यात खाली पडू नये. गाड्या, बोटी, रेल्वे यांना झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर होऊ नये. जाहिरातीसाठी वापर होऊ नये. तिरंगा फडकवताना केशरी रंग नेहमी वर असेल याची दक्षता घ्यावी. तिरंगा आता रात्रंदिवस फडकवता येऊ शकतो. 20 जुलै 2022 सुधारणेनुसार तिरंगा फडकवताना त्याचा सन्मान राखला जावा. तिरंगा फाटला असल्यास तो फडकवू नये. राष्ट्रध्वजाच्या वर इतर कोणताही झेंडा असू नये. कागदापासून बनवलेला तिरंगा फडकवून झाल्यानंतर तो जमिनीवर फेकून देऊ नये. झेंड्याचा सन्मान राखला जाईल अशा पद्धतीने त्याची वैयक्तिकरित्या विल्हेवाट लावण्यात यावी. या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना नाशिक महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने शहरातील 2 लाख घरांवर झेंडा फडकविण्यात येणार आहे. यासाठीची तयारी जवळपास पूर्ण झाली असून शहरातील सर्व 6 विभागीय कार्यालय मधून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. 2 दिवसात सुमारे 13,000 पेक्षा जास्त नागरिकांनी झेंडे खरेदी केले आहेत. यंसनसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.